नमस्कार मंडळी, मी ओंकार प्रमोदुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझा सिंधुदुर्ग बिना त्वारंग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज या ठिकाणी आपण आलो आहोत परब, तर आज आपण माणगाव खोऱ्यातील पेंडेकरवाडीत आपण आज परब कुटुंबियांकडे आलेलो आहोत. त्यांच्याकडे चलचित्राचा सुंदर देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे. नुकताच भांडूप येथे झालेल्या दशावतार नाटकामधील एक संदर्भ त्यांनी घेऊन वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे चलचित्राच्या स्वरूपात त्यांनी साकारण्याचा, आपल्या घरगुती डेकोरेशनच्या माध्यमातून साकारण्याचं, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला बघूया त्यांनी हे डेकोरेशन कसं काय केलं आहे ते. भाकरवडा पण आहे त्यांनी. मग काय आता मला सांभाळण्याचं काम तुझं.
त्यासाठी तू काय करतो ते तुझ तुझ्याजवळ बाबा बाबा आई तुम्ही बोलतोय तेच का मी आपण तुमची बायको नाही हेच बोलते तुम्ही मला सुखात ठेवायचं त्यामुळे तुमच्या बाबात माझी दरी करायचं काय नाही बोलायचं मग काय कर हे बाप आम्ही मला करतो मग बाबाही सगळं तुमचंच त्यात आमच्या मुलीच वाटा नाही प्रत्यक्ष मंगल दर्शन दिलं.
आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण या मानगाव येथील पेंडणेकरवाडी या ठिकाणी असणाऱ्या परब कुटुंबियांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा जे आहेत त्या ठिकाणी चित्र देखावा साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परब कुटुंबियांची जे सदस्य आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. हा जो देखावा आहे नेमका कशा रीतीने केला आहे हे सुरुवातीला आधी थोडंसं चित्रीकरण तुम्हाला दाखवतो आणि नेमकी त्याची प्रक्रिया कशी होती त्याचं स्वरूप कशा रीतीने त्यांनी मांडणी केली याविषयी आपण जाणून घेतो. नाव तुमचं? उमेश परब. उमेश परब आपल्यासोबत आहेत. हा जो देखावा आहे तो नेमका कशा रीतीने तुम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल? गणेश उत्सवाच्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा. यावर्षी वाल्याचा वाल्मिकी हे चित्रकरण आम्ही तुमच्यासमोर सादर केलं आहे. त्याच्यासाठी पर्यावरणपूरक म्हणून आम्ही इथे लाकूड, न्यूजपेपर, रेती, माती, लाकडाचा भुसा हे वापरून आम्ही हे चलचित्र उभारलेलं आहे. नेमकं ही जी कथा आहे ती निवडण्याचं नेमकं यंदाच्या वर्षी हे निवडण्याचं नेमकं काय कारण होतं हे यांच्याकडून नेमकं जाणून घेतो आहे. हे चित्र देखवायसाठी जी कथा संकलन जे आहे ते नेमकं कशा रीतीने तुम्ही निवडलात त्याविषयी काय सांगाल? यावर्षी रामाचं तर नवीन मंदिर बांधलं तर त्याच्यावरनं रामाच्या याच्यावर प्रेरणा घेऊ आम्ही रामाचा भक्त जो आहे वाल्मिकी त्याने जी रामायण लिहिलं तर त्याच्यावरनं आम्हाला कल्पना आली आणि त्याच्यावरनं आम्ही थोडासा प्रयत्न करू वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तर ते चित्ररथ आम्ही साकार केलेला आहे. 17 तारखेला भांडूप येथे कलिंगन दशावताराचा एक दशावतार प्रयोग झाला वाल्याचा वाल्मिकी. त्या दशावतार प्रयोग यूट्यूबवर बघितल्यानंतर एक कल्पना सुचली की असं चित्र आपण गणपतीसमोर उभं करावं. त्या दृष्टीने पुढे त्याची तयारी केली आणि हे चित्र उभं केलं. आपण दरवर्षी पाहतो या मानगावामध्ये पेंडणेकर कुटुंब पेंडणेकरवाडीतील परब कुटुंबियांकडे असणारे हे गणपती बाप्पा आणि त्यांच्यासमोर विविध विषयानुरूप चित्र देखावे सुद्धा या ठिकाणी साकारण्यात येतात. दरवर्षी तुमचे चित्र देखावा ही जी काही संकल्पना असते साधारणतः किती वर्ष झाली हे तुम्ही सादर करताय? 10 वर्ष झाली चलचित्र आमच्या घरी असतं. आम्हाला 2 पुरस्कार पण या चित्रासाठी भेटलेले आहेत. ही जी प्रेरणा आहे सुरुवातीला जी तुम्ही सुरुवात केली ही नेमकी कशा रीतीने त्याची सुरुवात झाली काय सांगाल? सुरुवातीला ही सर्व चित्र वगैरे मातीची बनवायची पण ती वेळेनुसार पुरे होऊ शकत नव्हती. त्याच्यासाठी मग हे पर्यावरणपूरक ज्या वस्तू नॅचरल आहेत त्या वापरून आम्ही हे उभं करण्याचा प्रयत्न करतो. उभं निश्चितच या ठिकाणी परब कुटुंबियांनी जो काही चित्र देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे तसंच त्यांच्या घरी विराजमान गणपती बाप्पा जे आहेत त्यांना निश्चितच या रसिकांनी भेट द्यावी. नेमका कशा रीतीने हा सादर केला आहे त्याचं जे कौशल्य आहे कला नेमकी कशा रीतीने सादर केली आहे हे सर्व या घरी उपस्थित राहून आपण निश्चितच पाहू शकता. या ठिकाणी गणपती बाप्पासुद्धा खूप छानरित्या विराजित झालेली मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे परब कुटुंबियांच्या घरी. घरी गणेश उत्सवाला तुम्ही भेट दिल्याबद्दल आम्ही परब परिवारातर्फे तुमचं खूप खूप आभारी आहोत. ओके, धन्यवाद.